नमस्कार मित्रांनो, मी नितीन तुमचं स्वागत करतोय पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे संडे, घरी थोडं बोर होत होतं, म्हटलं कुठेतरी फिरायला जावं. तर आपण आपल्या घरापासून जवळ चालू आहे, निमगावगाव म्हणून आहे, ऐतिहासिक गाव आहे आणि इथे एक वाडा पण आहे. याचा व्हिडिओ आपण अगोदरच बनवलेला आहे, परंतु त्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आले होते की आवाज व्यवस्थित येत नाही आहे, त्यामुळं आपण आज वेळ होता तर आपण पुन्हा बनवतोय तो व्हिडिओ. निमगावचा वाडा आहे, चंद्रचूडचा वाडा आहे, गंगाधर तात्यांचा चंद्रचूडचा वाडा आहे. ऐतिहासिक वाडा आहे मित्रांनो, खूप छान वाडा आहे. परंतु हा बघा, हा बुरुज आहे वाड्याचा आणि हा वाडा आहे पूर्ण. हा फ्रंट व्ह्यू आहे वाड्याचा, प्रवेशद्वार आहे समोरच आणि इथं समोरच एक मंदिर पण आहे महादेवाचं. अजूनही भक्कम स्थितीमध्ये मित्रांनो वाडा, तटबंदी पण चांगली आहे आणि बुरुज पण चांगले आहेत. हा बघा, हे प्रवेश गेट आहे वाड्याचं आणि इकडे हे महादेवाचं मंदिर आहे. आपण मंदिरामध्ये नंतर जाऊ, अगोदर आपण आतमध्ये जाऊया वाड्यामध्ये. तर मित्रांनो, आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दोन देवळ्या दिसतात गेटच्या बाजूलाच. इथे एक आहे आणि इथं पण एक आहे, या सैनिकाला बसण्यासाठी जे पहारेकरी असतात त्यांच्यासाठी अशा विटंबना होत्या ते ऐतिहासिक वाड्यांच्या. हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, काही दिसत नाही आपल्याला, तटबंदी पण दिसत नाही, पूर्ण झाडी झालीत आणि इथूनच वरती जाण्यासाठी रस्ता आहे कुठून तरी. तर मित्रांनो, प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूलाच या भिंतीला लागून जी आपली तटबंदी आहे त्याला लागूनच पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी, नगरखानेपर्यंत जाण्यासाठी या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी आपण वरती जाऊया, माझ्या थोड्या चुकलेल्या आहेत, थोड्या आहेत, जाऊ शकतो आपण वरती सावकाश. बघा, ह्या संपूर्ण अशा पायऱ्या आहेत वरती यायला आणि हे पायऱ्या नगरखान्यात जातात आणि ही तटबंदी आहे बाजूचीच. इथून आपल्याला तर वरती जायचंय आणि ह्या इथून आपल्याला परिसर दिसू शकतो आतमधला, पूर्ण पूर्ण झाडे आलेली आहेत, तटबंदीही दिसत नाही आणि वाड्याच्या आतमध्ये काहीच नाही आहे. जे अवशेष असतील ते पण आपल्याला बघायला नाही मिळत. त्या ठिकाणी काहीतरी बिल्डिंग सारखं आहे थोडं, परंतु अडचण भरपूर आहे, झाडं भरपूर आलेले आहेत त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. तिथे मला काहीतरी दिसते, वास्तू आहे कुठली तरी, अवशेष आहेत वास्तूचे, परंतु झाडे भरपूर आहेत. आपल्याला जर रस्ता सापडला तर आपण तिथे जाऊया, अगोदर आपण नगरखाना बघूया. अवस्था खूप वाईट आहे, सिगरेट वगैरे टाकले लोकांनी इथे. इथं बाहेर आल्यानंतर हा व्ह्यू आहे मित्रांनो, हे गाव आहे निमगाव, इथून आपण असं आलो. हा रोड आहे आणि शिवमंदिर आहे महादेवाचं, तिकडे भीमा नदी आहे, आपण तिकडे जाणार आहोत. आणि हा जो पूर्ण परिसर दिसतो हा खंडोबा माळा आहे. मित्रांनो, आपण खाली उतरलो, या ठिकाणी वास्तू आहे, थोडस बांधकाम दिसत आहे, ते बघूया आपण. सावकाश, पूर्ण जंगलच आहे, भरपूर झाडे आले. इथे एक प्रवेशद्वार दिसत आहे मला आतमध्ये, शांत वातावरण. मला इथे एक प्रवेशद्वार आहे, छोटस आहे परंतु ते चोर दरवाजा म्हणू शकतो आपण त्याला. घंटा जंगल आहे बघा, किती अडचण आहे, भरपूर अडचण आहे, झाडीच झाडी आलीच. भरपूर गोष्टी असतील मित्रांनो, परंतु आपल्याला आता ह्या झाडांमुळे काहीच दिसत नाही आहे, अवशेषही बघायला मिळत नाही आहे कुठल्याच फक्त. आणि या वाड्याचा भरपूर इतिहासही नाही आहे उपलब्ध. गंगाधर यशवंत चंद्रचूड यांचा हा वाडा आहे, जे श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे दिवाण होते त्यांचा हा वाडा आहे, त्यांनी हा बांधला होता.
त्यांना गंगोबा तात्या असंही म्हणतात. इकडे तर काही नाही आहे, पूर्ण जंगलच आहे. तर मित्रांनो, इथं प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक शिव मंदिर आहे महादेवाचं. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया. जुनं खूप जुनं मंदिर आहे, दगडामध्ये बांधकाम दिसतंय पूर्ण. तिथं बाहेरच एक नंदी ठेवलेला आहे, तो जुना वाटतोय. हा पण जुनाच वाटतोय. आधारे पिल्ला दिसत नाही, आता दिसला. तिथं बाहेर एक पिंड आहे, शिवलिंग आहे आणि हा नंदी आहे. पूर्ण दगडामध्येच आहे, पण त्याच्यावरती कुठलं कोरी काम नाही दिसत आहे आपल्याला. मित्रांनो, आपण वाड्याच्या बॅक साईडला आलोय आणि इथं बाजूलाच भीमा नदी आहे. नदी बघणार होतो आपण, परंतु बॅक साईड बघूया अगोदर. दोन बुरुज आहेत त्याचे, पाठीमाग नाही एक दरवाजा आहे. तिथं छोटासा एक रस्ता आहे. ही पूर्ण बॅक साईड आहे वाड्याची. आपण थोडं जवळ जाऊन बघूया. खूप अडचण आहेत, खूप झाड आहेत. इथं एक दरवाजा दिसतोय आपल्याला. बघा, इथं एक दरवाजा आहे आणि तटबंदी, आणि तो एक बुरुज आहे आणि इकडे एक बुरुज आहे. दोन, तीन, चार, पाच, सहा, टोटल सहा बुरुज आहे त्या वाड्याला. अजूनही मजबूत स्थितीमध्ये आहे मित्रांनो वाडा. फक्त त्याचं दुरुस्तीकरण केलं पाहिजे. जे आतमध्ये पूर्ण झाडं आले ते तोडून काढले पाहिजेत. नवीनीकरण होऊ शकतं या वाड्याचं जर केलं तर, कारण सुंदर वाडा आहे. अजूनही थोडा व्यवस्थितरित्या त्याची देखभाल केली तर अजूनही व्यवस्थित होऊ शकतो. मित्रांनो, पूर्ण वाडा बघून झालेला आहे आपला आणि या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटा.